सांगलीतील प्रभाग 9 मधील गेल्या अनेक वर्षापासून गुंठेवारी नियमितीकरणाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या अभिनंदन कॉलनीतील रहिवाशांना अखेर गुंठेवारी प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले आहे. काँग्रेस नेत्या जयश्रीताई पाटील आणि महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांच्या हस्ते या प्रमाणपत्रांचं वाटप करण्यात आलं. अभिनंदन कॉलनीतील पश्चिम बाजूला रेल्वे लाईनकडे असणाऱ्या 15 घरांवर वसंत बंडूजी पाटील ट्रस्टचे आरक्षण होते. मात्र बिराळे स्कूलच्या पिछाडीस असणाऱ्या गुंठेवारी भागात गेले 20 ते 22 वर्षापासून 16 घरे ही गुंठेवारी नियमितीकरणाच्या प्रतीक्षेत होती. या जागेवर असलेली घरे कायम करून त्यांना गुंठेवारी नियमितीकरण करण्याबाबत वसंत बंडू पाटील ट्रस्टनं ना हरकत दिली होती. त्यानंतर स्थानिक नगरसेवक संतोष पाटील, रोहिणी पाटील, मदिना बारुद्वाले आणि मनगू सरगर यांच्या माध्यमातून तत्कालीन आयुक्त नितीन कापडणीस, तत्कालीन महापौर संगीता खोत, गीता सुतार आणि विद्यमान महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांच्या माध्यमातून या 16 घरांचं नियमितीकरण करण्यात आले आहे. त्यामुळे आत्ताही 16 घरांचे नियमितीकरण पूर्ण झाले असून याचे प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. त्यामुळे या भागातील नागरिकांनी स्थानिक नगरसेवक, महापौर, आयुक्त आणि राजकीय पक्षांचे आभार मानले आहेत. अभिनंदन कॉलनी येथे आज गुंठेवारी प्रमाणपत्राचा वाटपाचा कार्यक्रम झाला आणि इथला जो रस्ता आहे तर त्याचं सुद्धा आता उद्घाटन झाले आणि हे गुंठेवारीचा प्रमाणपत्र वाटपाचा हा कार्यक्रम झाला. याच्यासाठी आपले चारही नगरसेवक संतोष पाटील, आबा सरगर, रोहिणी पाटील, भारद्वाले भाभी या सर्वांच्या प्रयत्नातनं आणि आपल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्या प्रयत्नातनं हे काम झालेलं आहे. आणि हा बरेच वर्ष प्रलंबित होता प्रश्न, तर हा गुंठेवारीचा प्रश्न संतोष पाटील यांनी जे प्रशासकीय ज्या अडचणी होत्या त्या सर्व त्याचं निवारण करून ही प्रमाणपत्र मिळवून दिली, त्याबद्दल सर्वांचं मी अभिनंदन करते. आणि याच्यासाठी ज्यांनी ज्यांनी मदत केली, विशेष करून आपले बिरनाळे स्कूलचे समीर बिरनाळे, सागर बिरनाळे यांनी सुद्धा आज बिरनाळे स्कूलच्या शेजारचा 240/4 हा सर्वे नंबर प्ले स्कूलचं आरक्षण होतं, ते आरक्षण आज इथं उठवून आज गुंठेवारी प्रमाणपत्र इथं देण्याचं काम आज इथले वॉर्ड नंबर 9 नगरसेवक संतोष पाटील, आबा सलगर, रोहिणी पाटील ताई त्या आणि बारुद्वाले मॅडम यांच्या माध्यमात आज इथं झालेलं आहे. गेले अनेक वर्षाचा प्रश्न इथलं प्रलंबित राहिला होता तो या चौघांच्या माध्यमात इथं पूर्ण झालेला आहे. यासाठी आमचे आनंदा लेंगरे असू देत, त्याचबरोबर इतर सर्वच कार्यकर्त्यांनी तर प्रयत्न केला आणि विशेषतः संतोष पाटील असू देत यांनी पूर्णपणे हे काम पूर्ण करून आज आपण इथं गुंठेवारी प्रमाणपत्र या लोकांना दिलेलं आहे. त्याचबरोबर हा मुख्य रस्ता हा गरजेचा होता, हा पण आता ह्याच्यातनं दलित वस्तीमधनं हा रोड धरलेला आहे आणि पुढचा जो पुढचा रोड आहे तोही 40 लाखाचा रोड, जो शिक्षण संस्थेच्या इंग्लिश मिडियमपर्यंत जाणारा रोड आहे तोही आपण 40 लाखाचा आज धरून त्याला आपण मान्यतेसाठी वरती जिल्हा नियोजनमध्ये टाकलेला आहे. मला खात्री आहे येणाऱ्या 2 महिन्यामध्ये तोही रोड पूर्ण होईल आणि ह्या नागरिकांच्या ज्या अपेक्षा होत्या त्या ह्या चारही नगरसेवकांनी काँग्रेस राष्ट्रवादीच्या पूर्ण केलेल्या आहेत, त्याबद्दल ह्या सर्व नगरसेवकांचं महापौर म्हणून मी आभार आहे. बोला. नमस्कार, मी अभिनंदन कॉलनी 1, 2, 3, 4, 5, 6 गल्लीतून बोलतो आहे. माझं नाव आहे सलीम शेख. गेली 20 ते 25-30 वर्षे इथं मी राहतो आहे पण इथं काहीच काम नव्हतं. रस्ते नव्हते, गटारे नव्हत्या, पोल नव्हते, लाईट नव्हते. ज्यावेळेपासून आमचे मनगुआबा सरकार असतील, संतोष पाटील असतील, रोहिणी पाटील असतील, मदिनाबाई बारुदवाले असतील, यांनी जोपासून आलेला आहे त्या 20 वर्षात त्यांनी कायापलट केलेला आहे. सगळे रस्ते चारी गल्लीतले झालेले आहेत. मी फक्त अभिनंदन कॉलनीचं बोलतो आहे आत्ता इथं, की चारी रस्ते झालेले आहेत, गटारे झालेले आहेत आणि रस्त्याचं बी काम झालेलं आहे. या सगळे काम जे आहे ते राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नगरसेवकांनी केलेलं आहे, त्यांचं मी आभार मानतो. एक सर्वात मोठी म्हणजे ह्या याला आरक्षण होतं आहे. माननीय संतोष पाटील साहेब असू दे, रोहिणी पाटील असू दे, मनगू आबा सरगर असू दे, यांनी मिळून या सर्वात मोठं आणि महत्त्वाचं काम म्हणजे ह्या लोकांचं आरक्षण उठवलेलं आहे. या आरक्षणमुळं त्यांना चांगला फायदा झालेला आहे. हे कधीही न होणारं काम होतं ते झालेलं आहे. आणि सर्वात मोठा म्हणजे बिरनाळ शाळा ते कर्मवीर शाळा हा रस्ता नव्हताच, बिलकुल नव्हता, तो रस्ता संपूर्ण मोठा केलेला आहे, त्यामुळं नागरिकांना सोयीचं झालेलं आहे, त्याबद्दल त्यांचे धन्यवाद करतो. अभिनंदन कॉलनी या कॉलनीमध्ये राहते. आमच्या कॉलनीमध्ये
बिर्ला हायस्कूलच्या पाठीमागं जी 15 ते 20 घरं होती त्याच्यामध्ये त्यांना आम्ही जागा घेतला. खरं त्याला प्रमाणपत्र प्रमाणपत्रासाठी आम्ही अर्ज करत होतो, ते प्रमाणपत्र मिळालं नाही आणि आम्ही प्रत्येक नगरसेवकांना त्याच्या म्हणजे ते फाईल पुढे ठेवत होतो. खरं आम्हाला ते मिळालंच नाही आणि ज्यावेळेस इथं निवडणूक होती त्यावेळेस आम्ही या चारही नगरसेवकांच्या पुढं तो प्रस्ताव मांडला आणि त्या प्रस्तावाला त्यांनी तो प्रस्ताव त्यांनी पुढं चालवला आणि ते आयुक्तांच्या समोर त्यांनी मांडला आणि आयुक्तांनी सुद्धा त्याला मान्यता दिली आणि तो प्रस्ताव आम्हाला मिळाला. आम्हाला आमच्या नगरसेवकांनी चारही नगरसेवकांनी त्यांच्या निवडणुकीच्या वेळेस त्यांनी जो शब्द दिला तो शब्द त्यांनी पूर्ण केला आणि आम्हाला प्रमाणपत्र आज आमच्या हातात मिळाले. त्याबद्दल मी सर्व नगरसेवकांचे आभार मानते, आयुक्त साहेबांचे आभार मानते आणि महापौरांचेही आभार मानते कारण त्यांच्यामुळे आज आम्हाला हे प्रमाणपत्र मिळाले आहे. आम्ही सर्वजण खरंच खूप खूप धन्यवाद देतो त्यांना आम्हाला हे प्रमाणपत्र दिल्याबद्दल. थँक्यू.